आकांक्षा आणि तुमचं स्वागत करते इन्फोवारीच्या या व्हिडिओ. उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित कोकण दौऱ्याची सध्या चर्चा आहे. त्यातच त्यांची सिंधुदुर्गातील सभा वादळी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये कॉर्नर सभा घेणार असून या सभेला माजी खासदार निलेश राणे यांनी विरोध केलाय. उद्धव ठाकरे, तुम्ही एका गटाचे प्रमुख आहात, तुम्ही मोठ्या मैदानामध्ये किंवा हॉलमध्ये सभा घेतली पाहिजे असा खोचक सल्ला माजी खासदार निलेश राणे यांनी दिलाय. त्यामुळे पुन्हा एकदा राणे घराण्याच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे असल्याचं चित्र आहे. याआधी राणेंचे दुसरे चिरंजीव नितेश राणे यांनी देखील ठाकरेंवर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली. नारायण राणे यांनी देखील अनेकदा टीका करताना त्यांच्या मंत्रिपदाचं तारतम्य बाळगलं नसल्याची टीका होत असते. नितेश राणे यांनी तर या पलीकडे जाऊन मुस्लिम धर्मियांना टार्गेट करताना अत्यंत खालच्या पातळीवरील शब्दांचा उपयोग केलाय. त्यामुळे वडील नारायण राणे आणि मुलं नितेश आणि निलेश असं एवढं आक्रमक होऊन इमेजची पर्वा न करता का समोर येत आहेत असा प्रश्न पडतो. आणि हे उत्तर सापडतं राणेंच्या राजकीय ताकदीत आणि 2024 मध्ये असलेल्या त्यांच्या शेवटच्या संधीच्या रूपात. शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार ते केंद्रीय मंत्री असा प्रवास करणारे नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली. पद लहान असो की मोठं, राणेंची कामाची पद्धत नेहमीच धडाकेबाज राहिली. शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेसचा आधार घेतला. 2014 मध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद असताना राणे यांनी त्यांच्या नेतृत्वाला उघड आव्हान दिलं. त्यात पुत्र निलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करत वेगळी राजकीय वाटचाल सुरू केली. मात्र 2017 मध्ये स्थापन झालेला हा पक्ष अल्पजीवी ठरला. 2019 मध्ये राणे यांनी आपला पक्ष भाजपात विलीन केला आणि त्यांच्यासह त्यांचे सर्व समर्थक भाजपात गेले. त्यानंतर राणे यांनी राज्यसभेची खासदारकी सोबतच केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद देखील मिळवलं. एका माजी मुख्यमंत्र्याचा भाजपला पक्षवाढीसाठी फायदा होईल हे गणित लक्षात ठेवून नारायण राणे यांचं असं मोठं पुनर्वसन करण्यात आलं होतं. अशावेळी पक्षश्रेष्ठींच्या या अपेक्षा पूर्ण करणे हे नारायण राणे यांच्या पुढील मोठं आव्हान आहे. नारायण राणे यांचे माजी खासदार पुत्र निलेश राणे यांच्या पुढे देखील असंच आव्हान असणार आहे. निलेश राणे 2009 साली 15व्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र त्यानंतर त्यांचा 2014 आणि 2019 साली सलग 2 वेळा पराभव झाला. या दोन्ही वेळेस शिवसेना उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर निलेश राणे यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यातच भाजपात आल्यानंतर त्यांच्या खासदारकीच्या अपेक्षा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. मात्र तिथे देखील त्यांना स्पर्धा आहे. भाजप मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघात त्यांचं बस्तान बसवलंय. ते देखील या मतदारसंघातून लोकसभेला उभे राहतील अशा चर्चा आहेत. याच उद्वेगनीतून नितेश राणे यांनी राजकारण सोडण्याची घोषणा देखील केली होती. मात्र शेवटी पक्षश्रेष्ठींच्या यशस्वी मध्यस्थीने त्यांनी माघार घेतली. अशा वेळी त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करावी लागणार आहे आणि याच तयारीचं जे प्रेशर आहे ते त्यांच्या टीकांमधून दिसत असल्याचं जाणकार सांगतात. राणेंचे आमदार पुत्र नितेश राणे यांच्या पुढे देखील अशीच खडतर वाट आहे. त्यामुळेच एका हिंदुत्ववादी नेत्याची छबी बनवण्याची ते अनेकदा बेछूट वक्तव्य करत असल्याचं चित्र आहे. नितेश राणे यांच्याकडे नारायण राणे यांचा उत्तराधिकारी म्हणून देखील पाहिलं जातं. ते 2014 आणि 2019 असं 2 वेळा आमदार म्हणून देखील निवडून आलेत. मात्र वडिलांच्या राजकीय पुण्याईचा अजूनही नितेश राणे यांना फायदा झालेला नाहीये. या पक्षाकडून अजूनही त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आलेली नाहीये. घराण्याच्या राजकीय पुण्यावर एका बड्या नेत्याच्या आमदार मुलं पहिल्याच प्रयत्नात मंत्रिमंडळात स्थान मिळवत असताना नितेश राणे यांना मात्र अशी कोणतीच संधी साधता आली नाहीये. त्यामुळे भाजपच्या किमान दुसऱ्या फळीतील नेता म्हणून तरी स्थान पक्क करणं आणि त्याचवेळी जर भाजपाला सत्ता मिळाल्यास नारायण राणे यांच्यानंतर दुसऱ्या मंत्रीपद घरात आणणं यासाठी त्यांना 2024 ची निवडणूक अतिशय महत्वाची असणार आहे. त्यामुळेच जरी भाजपात 5 वर्षांपूर्वी आले असले तरी भाजपच्या विचारधारेशी एकरूप होण्याचा आणि त्यासाठी अगदी टोकाची भूमिका घेण्याचा प्रयत्न नितेश राणे यांच्याकडून चालू असतो आणि तेच त्यांच्या वक्तव्यामधून देखील दिसून येतं. अशाच नवनवीन राजकीय घडामोडींसाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.